नमस्कार मित्रांनो, मी योगेश बच्छाव उज्ज्वल प्राथमिक शाळेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे। आज बालदिन, या बालदिनानिमित्त बालमजुरी, या बालमजुरीमुळे शिक्षणापासून अनेक जे मुलं आहेत ते वंचित राहतात किंवा शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर फेकले जातात। या बाबत जनजागृती करण्यासाठी आमच्या उज्ज्वल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी एक छोट्याशा पथनाट्यातून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारे एक पथनाट्य या ठिकाणी आपण सादर करणार आहोत। तर हे बघूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून हे पथनाट्य। काम करत असतील त्याच्यामध्ये थोडेसे पैशांना या स्थितीमध्ये शाळेत जाऊ शकतात, नाही पण आपण माझ्या घरात हॉटेल मालकाला विचारू की बाबा एवढा म्हणजे तू कामाला का लावलं असं। शिक्षणाचं आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे की लहानपणापासून जर एखाद्याला शिक्षणाची आवड नाही ना की त्याला काम करूस वाटत नाही, पण त्यांची घरची आर्थिक परिस्थिती असेल त्याच्यामुळे ते काम करतात, त्याच्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित व्हावं लागते, त्याच्यामुळे ते शिक्षणापासून वंचित होऊ नये, त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, त्याच्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती काय असेल काय नाही आपण त्या हॉटेल मालकाला विचारतो। आपण नंतर मग आपण त्यांना स्वतः विचारतो की बाबा आता तुम्ही शाळेत का जात नाही, काय नंतर त्याच्यावर आपण नंतर मग त्यांना आपण शाळेत टाकू पाहिजे असतो। असे भरपूर मुलं असतील, कारण की कसं असे कोणाची आर्थिक परिस्थितीमध्ये आणि शिक्षणापासून वंचित राहतात ते, आणि वंचित राहायला नको त्याच्यामुळे आपण या विद्यार्थ्यांनी शाळेत जायला पाहिजे हॉटेलमधलं काम सोडून। तुम्हाला अजून लहान मुलांना हॉटेलला कामाला ठेवलं हा कायद्याने गुन्हा आहे, लहान मुलांना कामाला ठेवू नये। ठीक आहे, चला इकडे आला। ठीक आहे, मी त्यांना घेऊन जातो। शिक्षणापासून वंचित राहत आहे किंवा त्यांना विचारलं किंवा त्यांची घरची परिस्थितीमध्ये पण मी त्यांच्या वडिलांशी बोललो किंवा हे शाळेत यायला पाहिजे आणि यांनी शिक्षण घेतलं पाहिजे, त्याच्यामुळे त्या शाळेचा जो खर्च असेल तो मी उचलायला तयार आहे। चालेल सर, काही हरकत नाही, तुम्ही अतिशय योग्य काम केलंय। उद्यापासून तुम्ही शाळेत यायचंय मॅडमांकडे हा, आणि हॉटेलवर कामाला जायचं नाही, मी तुम्हाला दप्तर घेऊन येतो। चला आता मे
ज्ञान मंदिरी विद्या घेऊनी ज्ञानवंत भासारे तुम्ही उद्याच्या भविष्यातले जसे चमकते तारे।